राम जी और हनुमान जी के नाम पर हम दंगे भड़काएंगे, ये उनका एक मिशन था यहाँ के नए ओबीसी का, हिंदू ओबीसी का। महाराष्ट्रातले ओबीसी कोण आहेत हे आता काही हजार भोंग्यावरून स्पष्ट झालेलं आहे। फक्त या राज्यामध्ये अशांतता आणि अस्थिरता निर्माण करून भारतीय जनता पक्षाच्या मनातली राष्ट्रपती राजवटसाठी एक स्थिती निर्माण करणं, यासाठी हे भोंग्यांचं राजकारण सुरू होतं। नाही, मी आता लवंडन बद्दल फार नाही बोलतो।